महायुतीतून अजित पवार यांना दूर लोटण्याचं कारस्थान भाजप आणि शिंदे गटाकडनं सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. अजित पवारांना बाहेर काढून यांना जास्त जागा मिळतील ही त्यांची भावना आहे असा आरोपही त्यांनी केलेला आहे. पहिला राजकीय बळी अजित पवारांचा घेतल्यानंतर दुसरा बळी शिंदेंचा असेल असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात. तर त्यांच्या याच आरोपांना सुनील तटकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. अच्छा बातमा पूर्णपणाने कल्पोकल्पित अत्यंत निराधार पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत. लोकसभेची वेळेला जी काय वातावरण होतं त्याच्यात कमालीचा फरक झालेला असल्यामुळेच प्रचंड प्रमाणावरती राजकीय भयगंड वाटणाऱ्या पक्षांच्याकडनं अशा पद्धतीच्या बातम्या पसरवण्याचं काम त्या ठिकाणी होतं. कपोल कल्पित बातमी आहे. आमच्या तिघांचा सामना, आमच्या तिघांचा म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे. असं आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतो. अजितदादाचे समर्थक कार्यकर्ते आहे, त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती व्हावी म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या महाविकास आघाडीवर मनापासून प्रेम करणारे काही लोक सोडण्याचा प्रयत्न करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.